pourquoi pas faire ça. On va se dire que je n'ai pas un peu de temps. 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 Je कार्यक्रमाची पद्धत आहे ते बोलणं काही आणि करणं काही चालू आहे आता हे बघा यांनी सांगितलं मागे का स्टार बसमध्ये आम्ही बघताना सर्व सॅनिटाईज करून पाठवून दिले जातील लोकांना पण वास्तविक पाहत असं काहीच नाही झालं आम्ही सुद्धा ड्रायव्हर कंडक्टरशी भेटलो ते काही ड्रायव्हर कंडक्टर स्टार बसची सुट्टी घरी बसलेले आहेत त्यांना माहिती आहे की बाबा ते सर्व व्हायरल होऊन राहिलेलं आहे त्यांना जीवाचा धोका त्यांना त्यामुळे आणि त्याचप्रमाणे आता पण नागपूरला जो कळंगा मार्केट आहे ए पी एम सी तिथं तर एवढी सकाळी म्हणजे सोशल डिस्टन्सेस पालन कोणताच प्रयोग होत नाही आणि प्रशासनांना वारंवार आम्ही कळवलं तिच्या कळवण्याच्या की बाबा तुम्ही काही सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करा आणि त्यांनी ते सॅनिटायझरची मशीन लावली पण ते दोन तीन दिवस लावले त्यानंतर ते मशीन सुद्धा बंद पडलेली आपण असं बघतोय की काही जे नागपूरला जे हॉटस्पॉट एरिया आहे प्रतिबंधित क्षेत्र आहे कंटेम्पररी एरिया जे आहे बरोबर तिथे जेव्हा लोकांना हलविण्यात येतं तर ते रात्रीच बस बोलवून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ते पाठवतो बरोबर पण तो त्यापूर्वी त्या बसचा कधी सॅनिटाईज करतच नाही आणि तिथे ते क्वारंटाईन सेंटरमध्ये पण त्यांचं जेवण जे आहे त्यांना सब स्टँडर्ड क्वालिटी राहतं पाणी दूषित मिळतं त्यांना तिथे काय क्वारंटाईनच्या लोकांना मी भेटलो पण त्यांचं बी असं काही कॉम्प्युटरचं जेवण बरोबर मिळत नाही पाण्याची बरोबर व्यवस्था होत नाही वेळेवर जेवण नाही मिळत आणि मेडिसिन सर्व गोष्टीचं म्हणजे त्यांना लापरवाही येत असत नाही पोलीस प्रशासनाला जेव्हा याची तक्रार करतात तर पोलीस प्रशासन हे म्हणतात की हा हे पूर्ण मनपा जे आहे ते त्यांच्या अधोरेखित अधिकत्याखाली येतात काय तुम्हाला वाटतं नाही माझा तर असा विचार आहे की शासनाचं जे प्रक्रिया आहे प्रशासन जे ज्यामध्ये पोलीसही आहे मेडिकल डिपार्टमेंट आहे महानगरपालिका तिघांनी मिळून कामाला सपोर्ट केलं पाहिजे कसं राहते याच्यामध्ये आता पोलीस डिपार्टमेंट म्हटलं आमचं काम नाही आहे मग तुमचं काम नाही मग तुम्हाला तुम्ही ड्युटी कशाला करताय नोकरी कशाला करताय मग शासनाची तुम्ही आपल्या पुढे स्टेशनमध्ये बसत मध्यंतरी आपण बघितलं जे फ्रंट लाईन वॉरियर्स जे आहे जे हॉस्पिटलमध्ये काम करतात जे परिचारिका आहे त्यांना पीपी किट मास्कचे पुष्कळ तुटवडा आहे पण तेही भेटलंय मास्क किट त्यांना पण ते सर्व लोअर क्वालिटीचे मिळाले आणि ते सर्व खरंच मिळालेले तुम्ही याबद्दल काही जनजागृती म्हणून तुम्ही आपले जे आमदार साहेब जे आहेत आपले विकास ठाकरे म्हणजे आता निवेदन द्यायचं म्हणजे कसं आहे ते स्वतःहून आपले बरोबर कार्य करून झालेले आहेत आणि त्यांनी जेवढी मी चळवळ केली आहे नागपूर शहरामध्ये करोना निर्मूलन करण्यासाठी एवढं मला नाही वाटत का कोणी बीजेपी तरी समोर आलेली आहे हे फक्त बीजेपीचे नगरसेवक हे नेते लोक काय करून राहिले काँग्रेसचे आरोप प्रत्यारोप आणि राजनीती खेळण्याचा प्रयत्न करून करोनाचे हे जे लगट आहे जास्त भावण्याचा प्रयत्न तेच लोक करून राहिलेले आहे आता हे बघा आमची तर सेवा दिवस राहतो त्यांच्या सुख दुःखाकडे आमचं लक्ष आहे आम्ही त्यांना जेवणाचे किट वगैरे वाटतच सध्या आणि आपले नितीनजी राऊत जे आहे रोज 10,000 लोकांना ते किट वाटतात आणि आम्ही सुद्धा आम्ही आपले हेडाव मित्र परिवार मार्फत हनुमान जयंतीपासून तर 10-15 दिवस कंटिन्यू कमीत कमी 650 लोकांना जेवणाची किट वाटलेली आहे धान्याची स्थलांतरित जे श्रमिक आहे त्यांना काही बेसिक वस्तू आहे मंदिर आहे किट आहे ब्रश आहे आवश्यकता ते आम्ही सॅनिटायझर राबवली राबवलं सुरू आहे आता आमच्या आता कमीत कमी 450 गरजू जे कळंना चिखली एरियातली जे लोक झोळपट्टीचे जे कळंना मार्केटचे मजदूर लोक आहेत यांना मी सपोर्ट केलेले आहे आता हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे चौथा टप्पा हा पाचवा टप्पा सुरू होणार तुमची अशी प्रकार तयारी सुरूच राहणार सुरूच राहील ना आपण शासनासोबत हांडू आणि त्यांना डिमांड करू शासनासोबत वास्तविक पाहत कळंना मार्केटचे तुम्ही जर जाऊन पाहिले असतील तिकडे सकाळी तर एवढं रश आहे कळंबण्यातून कधीबी हा प्रादुर्भाव निर्माण होऊ शकतो सोशल डिस्टन्सिंगच्या बिल्कुल बिलकुल काही नाही तुम्ही हेळ परिवार आहे हो त्यातर्फे तुम्ही जनजागृती म्हणून काही पुढची पाऊल उचलले का आता मी सोमवारला शिष्टमंडळ भेटणार आहोत आपलं स्टँडिंग चेअरमन कमिटी जी आहे एपीएमसीचे त्या लोकांना भेटू त्यांना विनंती निवेदन देऊ आणि समोर कारवाई करायला प्रशासन काही भेटले का तुम्ही कळवण्याचे नाही त्यांची भेट नाही दोन भेटण्याचा प्रयत्न केला पण ते बाहेर निघाले होते
हे मी आजच बोललो होतो तुम्ही मला सोमवारला वगैरे भेटल बा मला सेफ्टी दिल्या तर स्वच्छता नाही आहे क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणाची व्यवस्था बरोबर नाही आहे नाही नाही हे जी समस्या निर्माण होत आहे लोक बाहेरून ते क्लिक स्पॉट होत आहे आता हे बघा तुम्ही आता मगात पाहिलं असेल व्हायरल हे आपले जे तुकाराम मुंडे आहे यांची कार्यपद्धत स्ट्रॉंग आहे परंतु यांच्या अंतर्गत काम करणारे अधिकारी जे आहेत दिशा निर्देशाचे पालन नाही करून राहिले महत्वाचा मुद्दा आता रात्री पाहता एक ऑफिसर काय करणार आहे यामध्ये त्यांचे अंडरटेकिंग येणारे डिपार्टमेंट त्यांचे अधिकारी त्यांनी जातील लक्ष ठेवायला पाहिजे असं ऐकलं जे मनपाचे अधिकारी रहिवासी जे इलाके आहेत तिथे वसायचं आहे तिथे ते क्वारंटाईन सेंटर उघडण्याचा प्रयत्न केला असे पुष्कळ नगरसेवकांना विरोध केला बरोबर बरोबर मला वाटतं की चुकीचे निर्णय आहे त्यांचा चुकीचे निर्णय या करता आहे की यांची लोकांना विश्वासात न घेता जनप्रतिनिधी जागृत न करता आणि डायरेक्ट जर तुम्ही म्हणत आम्ही आता आणून ठेवतो बा तर सहज म्हणजे हे COVID-19 जी बिमारी आहे भयानक बिमारी आहे याच्यानं कसं प्रत्येक माणूस घालून झालेला आहे आता आपण बघतो आता हे विळखा दिवसेंदिवस वाढत आहे कोरोना बरोबर यासाठी आता जनजागृती म्हणून लोक काय करतात ते होमिओपॅथिक आर्सेनिक टेबलेट पण वाटप करतात बरोबर म्हणजे काही ना काही आटोक्यात आलं पाहिजे बरोबर अशा प्रकारचे तुमचे काही मोहीम सुरू आहे आता आम्ही एक तरी नंतर काय शासनाचे निर्देश येते आणि पुन्हा समोर वाढते आपला लॉकडाऊन त्या अंतर्गत मग आम्ही दिशा घेऊ वेळेवर आता कोणी सांगतो 15 तारखेपर्यंत वाढणार आहे जर वाढत असलं तर मग आम्ही जे लोकांना मदत करणार आहोत ते भरपूर लोकांना मदत करू मी किरण महादेव हेडव नागपूर शहर काँग्रेस कमिटी सचिव आहे त्याचप्रमाणे हेडव मित्र परिवार फाउंडेशन हे आम्ही आपल्याला राबवतो आणि आज जे जगामध्ये आणि देशामध्ये करोना आजार निर्माण झालेला आहे आणि यामध्ये भरपूर लोक बळी पडून राहिले आहे भरपूर लोकांना त्रास झालेला आहे किती लोकांचे रोजगार गेलेले आहे अशा परिस्थितीत आम्ही आपल्या काहीतरी माध्यमातून 450 ते 500 लोकांना कळमना एरिया झोळपट्टीचे मजदूर लोक कळमना मागडीमध्ये काम करणारे गरजू लोक यांना आम्ही धान्याची किट वाटप केलेली आहे आणि पुन्हा जनजागृती आम्ही करूच राहिलो का बा घरी राहा रे बाबा आणि मास्क यूज करा सॅनिटायझिंग व्हा आणि जास्त बाहेर फिरा नको या सर्व जनजागृती आमच्या चालू आहे आणि त्याचप्रमाणे आमची एक महत्वाची मागणी ही होती की कळमना मार्केट हा राष्ट्रीय मार्केट असून एशिया खंडात 7व्या नंबरचा मार्केट आहे इथं शासनानं कसं दुर्लक्ष ठेवून पहिले ज्यांनी तोंडबोली सांगितलं तर आम्ही क्वारंटाईन आपलं सॅनिटाईज करून राहिलो सॅनिटाईजचे मोठे गेटही बनवले त्यांनी पण ते फक्त नाम मात्र 2-3 दिवसांचे गेट चालले त्यानंतर जर तुम्ही आज सकाळी जाऊन पाहिलं मार्केटमध्ये तर एवढं भीड लागली जसं जनावरच्या गुराच्या बाजार लागलेलं आहे तर यामध्ये कसं आहे त्या सेक्टरमध्ये आतापर्यंत कोणतंही आजारी असं आढळलं नाही परंतु भविष्यात भरपूरही आढळू शकतात तर माझं निवेदन शासनाला प्रशासनाला असं आहे की बघा कळमना मार्केटचा जो मागचा गेट जो आहे जो कामठी रोडला जातो तो गेट सील करावा आणि जो प्रवेशद्वार मेन मुख्यद्वार आहे कारण समोर पूर्ण स्मॉल फॅक्टरी एरिया जे भाग आहे तो रेसिडन्स एरिया नाही आहे तर ते त्या एरियातून त्यांनी प्रवेशद्वार सुरू करावं आणि तिथून आपले कामं धंदे चालू ठेवा तुम्ही